जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक एक। पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली। विधान अ, शिवाजी महाराजांनी जयसिंगांना मदत केली। विधान ब, ती मोहीम अयशस्वी ठरली। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे अ व ब दोन्ही बरोबर। प्रश्न क्रमांक बारा। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस दिल्लीत जावे असा प्रस्ताव कोणी मांडला व त्यांच्या सुरक्षिततेची हमीज देखील घेतली। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे मिर्झाराजे जयसिंग। प्रश्न क्रमांक तेरा। आग्रा येथून नजरकैदेतून सुटल्यानंतर पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी शिवरायांनी संभाजीराजांना कुठे ठेवले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, म्हणजे मथुरा। प्रश्न क्रमांक चौदा। पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी मुघलांना एकूण किती किल्ले दिले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे 23। प्रश्न क्रमांक 15। मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याबाबत शिवाजी महाराजांनी काय ठरवलं होतं? विधान अ, आग्रा येथील सुटकेनंतर लगेच मुघलांशी संघर्ष नको होता। विधान ब, पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले परत मिळवणे। विधान क, दख्खनच्या मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवणे। आणि विधान ड, वरील सर्व बरोबर। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजे वरील सर्व बरोबर। प्रश्न क्रमांक 16। सुरतेवरील दुसऱ्या स्वारीवरून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी मुघलांशी संघर्ष होऊन टिंबटिंब या मुघल सरदाराचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे दाऊद खान। प्रश्न क्रमांक 17। स्वराज्यास स्वतंत्र व सार्वभौम रूप देण्याकरिता विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून टिंबटिंब या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर राज्याभिषेक करून घेतला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजे 6 जून 1674। प्रश्न क्रमांक 18। सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी टिंबटिंब नवीन कालगणना सुरू केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राज्याभिषेक शक। प्रश्न क्रमांक 19। राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची टिंबडिंब ही खास नाणी पाडून त्यांच्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिवराई। प्रश्न क्रमांक 20। शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर तयार केलेला राज्य व्यवहार कोश म्हणजे टिंबडिंब होय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा कोश। प्रश्न क्रमांक 21। छत्रपती शिवरायांनी किती वेळा राज्याभिषेक करून घेतला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे 2 वेळा, एक वैदिक पद्धतीने व नंतर केलेला हा तांत्रिक पद्धतीने। प्रश्न क्रमांक 22। 24 सप्टेंबर 1674 रोजी शिवरायांनी टिंबडिंब यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक करून घेतला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे निच्छलपुरी गोसावी। प्रश्न क्रमांक 23। कदमपोशी या फारसी शब्दाचा अर्थ काय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे पादस्पर्श। प्रश्न क्रमांक 24। सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ उभे करून अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन किती मण सोन्याचा वापर करून केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे 32 मण। प्रश्न क्रमांक 25। तंजावरचं सरस्वती महाल हे जगप्रसिद्ध ग्रंथालय दक्षिणेत कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे तामिळनाडू। प्रश्न क्रमांक 26। 3 एप्रिल 1680 रोजी या दिग्विजयी राजाचं वयाच्या 50 टिंबटिंब किल्ल्यावर निधन झाले आणि स्वराज्य पोरका झाला। प्रश्न क्रमांक 27। राज्याभिषेकानंतर टिंबटिंब वर्षांनी ऑक्टोबर 1677 शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे 3 वर्षांनी।